रोजच्या जीवनात आपण विविध भाज्यांचे सेवन करत असतो, त्यामध्ये भेंडीचे फायदे आज आपण जाणून घेऊयात. तजेलदार त्वचेसाठी भेंडीत व्हिटॅमिन ए, सी फ्लोइड आणि कॅल्शियम असतं. भेंडीच्या सेवनाने त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते. त्याचबरोबर केसांच्या निगेसाठी भेंडी उपयुक्त आहे. भेंडीच्या सेवनानं शरीराला अनेक पोषक घटक मिळतात, यातून तुमच्या केसांची निगा राखण्यासाठी खूप फायदा होतो. मधुमेह ज्यांना आहे त्यांनी भेंडीचे सेवन नक्की करा. ज्यांना मधुमेह आहे अशांना फायबर युक्त पदार्थांची शिफारस केली जाते. भेंडीत पुरेशा प्रमाणात फायबर असतात. भेंडीत मायलीसेटिन देखील आहे, यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. अनेक जणांच्या केसात कोंडा असतो, त्यामुळे भेंडीमुळे तुमच्या केसांच्या कोंडाचा त्रासही दूर होतो. केसांचा इचिनेस आणि त्यांच्या ड्रायनेस ही समस्या देखील दूर होते. काहींना पचन शक्तीचा देखील त्रास असतो. भेंडीच्या सेवनाने अनेक समस्या जसे की मळमळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि जास्त गॅस अशा समस्या टाळल्या जाऊ शकतात. त्यामुळे तुमची पचन शक्ती वाढून ती चांगली राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे तुमची दृष्टी चांगली राहते. मोतीबिंदू पासूनही तुमचा बचाव होतो. हृदयासाठी भेंडी उत्तम. भेंडीच्या सेवनानं हृदय निरोगी आणि स्वस्थ राहतं. भेंडी पॅक्टिन कोलेस्ट्रॉलला देखील कमी करण्यास मदत करते. यातील विरघळणारे फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतात, त्यामुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा पुरळ यासाठी औषध म्हणजे भेंडी. भेंडीत असणारा लिसलिसा जेल अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल, एनालॉजिस्टिक, अँटी इन्फ्लेमेटरी आणि रिहायड्रेटिंग असतं. भेंडीच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि पुरळ देखील कमी होतात. हे आहेत भेंडीचे विविध फायदे. पण काही लोकांना काही पदार्थांची एलर्जी असते, त्यामुळे तुम्हाला एलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळा. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काही करू नका. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.